नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ह्या प्रकरणातील आतिथ्य सेवा ह्या मुद्द्याविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये आतिथ्य सेवा ह्या घटकाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे, कारण आत्ताच्या कालखंडामध्ये आतिथ्य सेवा ज्या आहेत त्या एक मोठ्या उद्योगाच्या स्वरूपाने निर्माण झालेल्या आहेत आणि इतर उद्योगांच्या तुलनेमध्ये याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आतिथ्य सेवांचा देखील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाचं योगदान म्हणता येणार आहे. महाराष्ट्रात आतिथ्य सेवा ह्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसतंय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जसा अभ्यास केला होता महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राचा, ह्या पर्यटन क्षेत्राच्या विस्ताराने आतिथ्य सेवांचा उगम होतो किंवा त्या आतिथ्य सेवांचं क्षेत्र निर्माण होतं आणि त्यामुळे या सेवांच्या वाढीला देखील मोठं कारण निर्माण होतं आणि त्याच्यातून अर्थव्यवस्थेला देखील एक गती निर्माण होण्याचं कारण याच्यातून पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आतिथ्य सेवा हा देखील एक महत्त्वाचा उद्योग महाराष्ट्रात पाहायला मिळतो आणि त्याचा अभ्यास करणं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाचा भाग आहे. आतिथ्य सेवांमध्ये प्रामुख्याने उपाहारगृह, वाहतुकीच्या सेवा असतील, पर्यटनाच्या सेवा असतील, ह्या सर्वांचा मिळून ह्या आतिथ्य सेवांचा एक भाग बनतो किंवा एक उद्योग बनतो आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून ह्या उद्योगाचा विकास आपल्याला पाहायला मिळतो आणि हे सगळे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम करते. यामध्ये वाहतुकीचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये हवाई वाहतुकीचे प्रवास असतील, जल प्रवास असतील किंवा आरामदायी रेल्वे असतील, अलिशान रेल्वेचे प्रवास असतील, हे सारख्या सुविधा जेव्हा पुरवले जातात त्याच्यातून फार मोठी आर्थिक उलाढाल होते आणि ती अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याचं काम करत असते. या सर्व क्षेत्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात रोजगार लोकांना मिळतो, त्यामधून देखील आर्थिक विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. याचबरोबर उपाहारगृह म्हणजे हॉटेलिंगसारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढू लागतात. पर्यटनाच्या निमित्तानेच हॉटेलिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. सामान्य पर्यटनाचे व्यवसाय त्याच्यातून निर्माण होतात, त्याच्यातून आर्थिक गती निर्माण होते. काही ठिकाणी हे पर्यटनाचे किंवा इतर कार्यक्रमांचं व्यवस्थापन करण्याचे देखील सेवा पुरवाव्या लागतात, त्याच्यातून देखील आर्थिक विकास घडून येत असतो. त्यामुळं हे पर्यटनानंतर विकसित झालेलं आतिथ्य सेवा देण्याचं क्षेत्र म्हणता येईल की जे प्रामुख्याने पर्यटनावरती अवलंबून मोठ्या प्रमाणात पर्यटनावरती अवलंबून आहे आणि त्याच्यातून हे सगळे क्षेत्र निर्माण होऊन आर्थिक विकासाला एक मदत करत आहेत. महाराष्ट्रात देखील या क्षेत्राचा प्रामुख्याने खूप मोठा विस्तार झाला आहे असं म्हणता येईल आणि अर्थव्यवस्थेत हे क्षेत्र योगदान देते. याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आणखी एक महत्त्वाचं क्षेत्र आहे, ते म्हणजे मनोरंजन क्षेत्र. महाराष्ट्रामध्ये जगाच्या तुलनेमध्ये भारतात सर्वाधिक जास्त चित्रपट निर्मिती केंद्र आपल्या देशात पाहायला मिळतात. या पर्यटन केंद्रांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात एक वैशिष्ट्यपूर्ण फिल्म सिटी मनोरंजन केंद्र मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्याला दिसून येतं. या क्षेत्रात देखील महाराष्ट्रामध्ये अनेक हजारो लाखो लोकांना रोजगार मिळतो आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यातून कोल्हापूर हे यासारखं शहर एक प्रादेशिक सिनेमासाठी प्रसिद्ध शहर फिल्म सिटी म्हणून ओळखलं जातं. जागतिक सिनेमा उद्योगामध्ये मुंबईचं बॉलिवूड हे एक महत्त्वाचं प्रसिद्ध शहर आहे, त्याचाही आपल्याला विचार करता येईल. हे क्षेत्र देखील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळा उद्योग म्हणून अस्तित्वात आहे आणि याच्यातून देखील फार मोठी उलाढाल महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. त्याचाही फायदा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणे झालेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचं क्षेत्र आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचं क्षेत्र. मित्रांनो, महाराष्ट्रात खूप क्रांतिकारक बदल
घडण्याचं एक जागा म्हणता येईल की जिथून वेगवेगळ्या गोष्टी देशाला मिळालेल्या आहेत त्याच्यामध्येच आपल्याला हे सहकाराचं क्षेत्र म्हणता येईल की जे महाराष्ट्राने देशाला दिलेलं एक मोठं योगदान आहे. महाराष्ट्रात सहकार क्षेत्राला सुरुवात झाली. महाराष्ट्राने सर्वप्रथम सहकार चळवळ निर्माण केली आणि ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक विकासासाठी या साधनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि महाराष्ट्रातील ग्रामीण विकास या सहकार चळवळीतून घडून आल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्राचे अर्थव्यवस्थापन जेव्हा पाहतो तेव्हा त्या अर्थव्यवस्थेत सहकार चळवळ देखील एक महत्त्वाचा भाग म्हणून अभ्यासावा लागतो. तर महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम ह्या सहकारी चळवळीतून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला ही जी चळवळ आहे त्या चळवळीचं काही उद्दिष्ट होती त्याच्या आधारे ही चळवळ निर्माण झाली होती. यामध्ये स्वयंसहाय्यता, एकमेकांना मदत करून सगळ्यांनी प्रगती करायची, लोकशाही मार्गाने ह्या सगळ्या गोष्टी यूज करायच्या आणि त्याच्यातून विकास करायचा, सगळी समता एकता अशी तत्त्व ह्या सहकार चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जायची आणि त्यामुळे ही चळवळ प्रोत्साहन देणारी चळवळ होती आणि त्याच्यातून सगळ्या समाजाचा विकास घडून आणणे ह्या स्वरूपाचा भाग आपल्याला पाहायला मिळाला. आणि हे एक तत्त्व अख्ख्या जगाला आणि देशाला देण्याचं काम महाराष्ट्रामधून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये ही जी सहकारी चळवळ होती ती फक्त कृषी क्षेत्रापुरती मर्यादित होती. म्हणजे शेतीमध्येच सहकार स्वरूपात कामं करून विकास करायचा अशा पद्धतीची कामं सुरू होती. परंतु नंतर मात्र खूप मोठ्या प्रमाणात ह्या सहकार क्षेत्राने क्षेत्र व्यापलं, ज्यामध्ये साखर कारखाने सहकारी तत्वावर सुरू झाले, मत्स्य व्यवसाय सुरू झाले, दुग्ध सहकारी संस्था सुरू झाल्या, सहकारी कापड उद्योग झाले, सहकारी गृहनिर्माण, सहकारी ग्राहक भंडारे यांसारखे अनेक उद्योग या क्षेत्रांमधून पुढं आले आणि ह्या क्षेत्रांमध्ये ही सहकार चं तत्त्व व्यापलं गेलं आणि हे क्षेत्र देखील विकसित करण्याचं काम ह्या चळवळीनं केलेलं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे हा एक महत्त्वाचा चळवळीचा भाग आहे की ज्याने महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली. 31 मार्च 2017 जर आपण विचार केला तर त्या आकडेवारीवरून राज्यामध्ये 1.95 लाख सहकारी संस्था महाराष्ट्रात अस्तित्वात होत्या आणि त्यामध्ये जवळपास 5.25 लाख सभासद सहकारी चळवळींच्या अंतर्गत एकत्र आल्याचं आपल्याला दिसतं. जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात ह्या चळवळीने क्षेत्र व्यापलेलं आहे आणि त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये एकमेकाला मदत करून सहाय्य करून, विना सहकार नाही उद्धार अशा पद्धतीचं एक घोषवाक्य देखील या सहकारी तत्वावरती आपल्याला पाहायला मिळतं. सहकाराशिवाय उद्धार नाही असं ग्रामीण भागामध्ये एक तत्त्वच बनलं होतं आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला ग्रामीण भागात, नंतर शहरी भागात देखील गृहनिर्माण सोसायट्यांच्या कोऑपरेशन्स, ज्या सोसायट्या असतील, सहकारी पतसंस्था असेल, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला सहकार आलेलं पाहायला मिळतं आणि त्या सहकाराने महाराष्ट्राच्या विकासाला एक हातभार लावल्याचं आपल्याला सांगता येतं. अशा प्रकारे मित्रांनो, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा जर आपण अभ्यास केला तर वेगवेगळी क्षेत्र, वेगवेगळे घटक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत विकासाला कारणीभूत आहेत आणि त्याचा सर्व क्षेत्रांचा, वेगवेगळ्या क्षेत्रांचा परिणाम होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेमध्ये चांगल्या प्रकारची डेव्हलप झालेली अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेकडे आपल्याला पाहता येतं. म्हणून ह्या सर्व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना हे सगळे घटक इम्पॉर्टंट जे महत्त्वाचे आहेत त्या सर्वांचा विचार देखील आपल्याला करणं गरजेचं असतं. या सर्व अभ्यासानंतर मित्रांनो, तुमच्या महाराष्ट्राचं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहिलेलं असेल आणि महाराष्ट्र कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात प्रगती करतो आहे हे आपल्याला समजलं असेल असं गृहीत धरतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. ह्या व्हिडिओजबरोबर मित्रांनो, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले सर्व संकल्पना आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. यानंतर इतर राहिलेल्या प्रकरणांच्या संकल्पना देखील आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि त्यांनाही या
स्वरूपाच्या व्हिडिओंची मदत अभ्यास करताना नक्की होईल. असं गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.